भाजपकडून आतापर्यंत 19 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन गेलेत. नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, पंकज भोयर हे प्रथमच मंत्री होणार आहेत. फोन गेलेल्या जुन्या मंत्र्यांमध्ये चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. तर पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे देखील मंत्रिमंडळात पाहायला मिळतील. तर मंगल प्रभात लोढा आणि जयकुमार रावलांना देखील फोन गेलेला आहे. तर रायगावचे आमदार अशोक उईके यांनाही भाजपकडून मंत्रिपदासाठी संधी देण्यात आलेली आहे. दरम्यान अतुल सावे यांच्याशी या सगळ्याबद्दल आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली. पाहूया बघताय या नव्या जबाबदारीकडे. आम्ही मागचे 2.5 वर्ष पण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होतो आणि या महाराष्ट्राला प्रगतीवर नेण्याकरता आम्ही पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. त्याच पद्धतीने पुन्हा आता आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये विकास करायचा पूर्णपणे आम्ही प्रयत्न करू. एकूणच मागच्या मध्ये जर जबाबदारी पाहिजे तर गृहनिर्माण होती, यावेळेस कोणती जबाबदारी असणार? आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जी जबाबदारी देतील त्याला योग्य न्याय द्यायचा, त्याच्याकरता आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू, या महाराष्ट्राला विकासासाठी नेण्याचा प्रयत्न करू. छत्रपती संभाजीनगरला एकूण मंत्रिपद आपल्याला मिळताना बघायला मिळत आहे, कशा प्रकारे बघता आहे, कशा प्रकारे पुढे विकास होण्याचा प्रयत्न करणार? राजधानी ही छत्रपती संभाजीनगर आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये नक्कीच विकास करून मराठवाड्याला जसं ऑलरेडी मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये 52,000 कोटीचे उद्योग आणायचा आम्ही प्रयत्न केला, त्याच पद्धतीने पुढच्या काळातही मराठवाड्याचा विकास करायचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद सर. तर हे होते अतुल सावे यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एकूणच विकास देखील आम्ही चांगल्या रीतीने करू आणि एकूणच जी जबाबदारी देतील ती मी पार पाडेल. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.